नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत SSC 10th स्टँडर्डची मराठीची क्वेश्चन पेपर जी बोर्ड 2022 आलेली आहे. आत्ताच पेपर झालेला आहे, तर तुम्हाला खूप सोपा गेलेला असेल. क्वेश्चन पेपर खूपच सोपी होती, अगदी मन प्रसन्न करून गेली क्वेश्चन पेपर बघून. क्वेश्चन पेपर बघून मन प्रसन्न झाले. आपण दिलेले बरेचसे क्वेश्चन आलते. आपण दिलेला अरुणिमा सिन्हांचा पॅरेग्राफ उतारा पण आलता, आणि स्थूलवाचनातले पण बरेचसे क्वेश्चन आपले आलेले होते. तर क्वेश्चन पेपर खूपच सोपी होती. तर बघूया आपण मराठीची क्वेश्चन पेपर, सुरुवात करूया. पहिला जो उतारा आलेला आहे, उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कोण ते लिहा. भरपूर दूध देणारी कपिली, जवळपास 5.5 फूट उंचीची आजी. आजीचा पॅरेग्राफ होता जो आपल्याला एक्झाममध्ये आलेला होता. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, आणि त्यांच्या घरी एक गावरंग गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. कपिली भरपूर दूध द्यायची, आणि आमचे वडील किंवा काका धार काढायला निघायचे. आता खालील वाक्य चुकी ते बरोबर लिहायचे आपल्याला. लेखकाची आजी धार काढायला निघायची हे चुकीचं वाक्य आहे, कारण लेखकाचे वडील किंवा काका धार काढायला निघायचे. आणि लेखकाच्या घरी गावरंग गाय होती हे वाक्य बरोबर आहे. आमच्या घरी एक गावरंग गाय होती, इथंच दिलेलं आहे. लेखकाच्या घरी एक गावरंग गाय होती, बरोबर. आणि आपलं सोमत लिहायचं, लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. लेखकाच्या आजीचं वर्णन पहिल्याच उतारे दिलं आहे. जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी, सुने उन्हा पावसाने आपल्याला त्वचेची, अशा प्रकारे लेखकाचं आपल्याला आजीचं वर्णन लिहायचं होतं. तर दुसरा उतारा आपण दिलेला होता IMP उतारा. हा उतारा आपलं अरुणिमा सिन्हांचा उतारा येणार आहे आपण सांगितलं होतं, तर तोच उतारा आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघूया आपण हे सुरुवात करूया उताऱ्याचे जे क्वेश्चन आहेत ते. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. नावे लिहा. अरुणिमा सिन्हांचं उतारा आलता, तर इथं बघूयात नावे लिहामध्ये कोणतं आहे. गर्दीने फुललेलं स्टेशन कोणतं आहे, लखनऊ. गर्दीने फुललेलं स्टेशन लखनऊ, आणि अरुणिमाचे गाव आंबेडकर नगर हे अरुणिमाचं गाव आहे. लखनऊपासून 200 किलोमीटर अंतरावर असणे आंबेडकर नगर ही माझं गाव, हे अरुणिमा सिन्हांचं गाव आहे. आणि त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेलं आहे. तर बघूया आपण नेक्स्ट आपले. आणि इथे दिलेलं आहे लखनऊ स्टेशन गर्दीने फुललेलं. कार्नेलियामध्ये काय अरुणिमेला दिलेल्या आणि भाग होते. कारण होतं, कारण त्यांच्या CICFच्या फॉर्ममध्ये जन्मतारीख चुकलेली होती, त्याच्यामुळे जन्मतारखेचा घोळा असल्यामुळे त्यांना दिलेल्या जाणे भाग होती. अरुणिमाने CICFमध्ये नोकरीसाठी अर्ज केला का. तिने अर्ज केला कारण तिला खेळाशी जोडलेलं राहायचं होतं, म्हणजे त्यांना खेळाशी नातं जोडून राहायचं होतं, म्हणून त्यांनी CICFमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. आणि सोमत काय, प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. आपलं सोमत लिहायचं आहे, ते लिहायचे. अपठित गद्यमध्ये कोणतं होतं. सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना. सौजन्यशील व्यक्तीच्या मनात कोणत्या भावना असतात. प्रेम असतं, सहभावना असते, आपुलकी असते, आणि स्नेहशीलता हे सौजन्यशील व्यक्तीच्या मनात भावना असते. आता हा पॅरेग्राफ आता आपल्याला सौजन्य सूचनांकडून अपेक्षा व्हायची असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे अशांच्या जवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळी होती. जगात वावरताना सौजन्यशील व्यक्ती वृत्ती अंगी मानलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात. अशा प्रकारचा हे सौजन्यशील व्यक्तींचा उतारा आपल्याला आलेला होता एक्झाममध्ये. हा अपठित गद्य होता, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे. तर चौकटी पूर्ण करा. बघूया आपण चौकटी पूर्ण करामध्ये सूचनांकडून अपेक्षित असलेली जे सूजन व्यक्ती त्यांच्याकडून आपण सौजन्य अपेक्षित करायला पाहिजे. पहिले ज्याच्यात दिले सौजन्य हे सूचनांकडून अपेक्षा व्हायची असते, आणि सौजन्यातून व्यक्त होणारे प्रेम इथं दिलंय. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते, इथंच शेवटच्या उत्तर येतं. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते, इथं शेवटी दिलं. अशा उज्जवने होते किंवा आचार होतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते, आणि सौजन्यातून प्रेम व्यक्त होते. तर पुढचा विभाग बघूया. विभाग 2 जो आहे तो पद्य. पद्यमध्ये काय कष्टाने मिळणारे फळ आणि घांबातून फुलणारी मोती हे गद्य पद्य होता कवितेमधला. आपल्याला जी पद्य कविता आली आकाशी झेप घेरे पाखरा सुडी सोन्याचा पिंजरा तुझं भोवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुखलुलूप झाली काया हा कुठसर वेड्या घेसे आसरा तुझं पंख दिले देवने. ही जी कविता आहे ती आपल्याला आलती. करविहार सामर्थ्यानी दरी डोंगर हिरवी राणी जा ओलांडिनी या सरिता सागरा ही कविता आपल्याला आलती. कष्टाविना फळ ना मिळते तुझं कळते परिणाम वळते हृदयात व्यथा ही जळते का जीव विचारा होई बावरा.
ही कविता होती. तर आपण बघूया योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण लेख करा. सुखलोलूप झाली काय म्हणजे काय. सुखलोलूप झाली काय म्हणजे सुख सुख उपभोगण्याची सवय लागते. ई जो ऑप्शन तो करेक्ट आहे. आणि पिंजरा सोडून झेप घेतल्याने काय होते. आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. आपण जो पिंजरा कम्फर्ट झोनमध्ये जो असतो ते सोडल्याने आपल्या काय आपलं जे सामर्थ्य त्याची जाणीव होती. आपल्या स्वसामर्थ्याची जाणीव होती. आणि खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. तुझं पंख दिले देवाने करविहर सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणी जा ओलांडून या सरिता सागरे. याचा आपल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ आपल्या भाषेत लिहायचा होता. तर काव्यसौंदर्य बघूया. काव्यसौंदर्यामध्ये कोणते क्वेश्चन आहे. काव्यसौंदर्यामध्ये आकाशी झेप घेरी पाखरा सुडी सोन्याचा पिंजरा हे काव्यसौंदर्य. या ओळीमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करायचे होते. आणि खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्या एका कवितेसंबंधी खालील कृती सोडा. आपले मुद्दे आश्वासक चित्र किंवा वस्तू या दोन कविता दिल्या आहेत. दोन्ही कवितेपैकी एका कवितेत आपण लेखक लिहू शकतो. कवितेचा विषय लिहायचा आणि शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत आपल्याला. आश्वासक या कवीचे लेखक आहेत निर्जा आणि वस्तू या कवितेचे लेखक आहे द भा धामनस्कर. कवितेचा विषय लिहायचा आहे आणि शब्दांचे अर्थ याच्यामध्ये आश्वासकचे झरोका खिडकी आणि कसब म्हणजे कौशल्य. हे आश्वासक चित्र याचे समानार्थ शब्द हे दोन शब्द झरोका कसब. आणि खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. रसग्रहणकारामध्ये खोदा आणखी थोडेसे खाली असतेचं पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. अशा प्रकारे हे काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं होतं. तर आपला पुढचा विभाग जो आहे जो क्वेश्चन पेपरचा उभ्या तीन स्थूल वाचन. तर मित्रांनो बरेचसे याच्यातले दोन्ही क्वेश्चन आपण दिलेले आलेले होते. दोन्ही क्वेश्चन आपण दिलेले होते. खाली पण कोणते दोन कृती सोडा याच्यामध्ये आपण दोन्ही वरचे दोन क्वेश्चन दिलते. हे दोन भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. हे दोन क्वेश्चन आपण दिलते. आणि त्याच्या खालचा गिरिजा किर यांच्या येडबंबू ढब्बू या बाल कादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा. आणि व्युत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा. अशा प्रकारे स्थूलवाचनातले बरेचसे क्वेश्चन आलते. आणि हा स्थूलवाचन 6 मार्काचा असतो. तर भाषा बेस जो आहे व्याकरण घटकांवर आधारित कृती करा. याच्यामध्ये योग्य जोडायला लावा. सामासिक शब्द आणि समासाचे नाव हे आपल्याला लिहायचं आहे याच्यामध्ये भाषा बॅसमध्ये. तर नेक्स्ट बघूया शब्दसिद्धी. खालील तक्ता पूर्ण करा. अभिनंदन हळूहळू सामाजिक उपमुख्यता प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त. खालील कोणते दोन वापरून त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपाय करा. कानोसा घेणे आनंद गगनात नमावणे कंठस्नान घेणे आणि पित्त कवणे. हे खूपच सोपं आहे मित्रांनो. आणि भाषिक घटकांवर आधारित करा कृती करा. शब्दसंपत्तीमध्ये काय खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी आणि दररोज प्रसिद्ध होणारे नियत खाली. खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. पृथ्वी म्हणजे वसुंधरा अचला धरा नभ म्हणजे आकाश. आणि खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुरुवात शेवट सोय गैरसो. आणि खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. याच्यामध्ये राखणदार पासून खन रान खर असे शब्द तयार होतात अर्थपूर्ण. मित्रांनो लेखन नियमानुसार लेखन अचूक शब्द ओळखा. दुर्मिळ पिढी कुटुंब आशीर्वाद याच्यातले अचूक शब्द ओळखायचे होते. विरामचिन्हे जो स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह. पारिभाषिक शब्द खालील शब्दांना प्रचलित मराठी शब्दातील शब्द लिहा. युनिट म्हणजे काय. युनिट म्हणजे एकक आणि ॲक्शन म्हणजे क्रिया. मित्रांनो त्याच्यानंतर उपयोजित लेखन याच्यामध्ये पत्रलेखन होतं सुरुवातीला. पत्र खाली नियोजन वाचव त्याखाली एकोणती एक कृत सोडा. साहित्याच्या वाचनालय साखरवाडी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा. स्पर्धा दिनांक 20 मार्च पारितोषिक वितरण सोहळा होता. प्रमुख आणि सिविक्रम मेंदळी. अशा प्रकारे पत्रलेखन लिहायचं होतं मित्रांनो. तर पुढचं पत्रलेखन विनय किंवा विनय देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभाग करून घेण्याचे आयोजकांना विनंती करणार आहे. वक्तृत्व स्पर्धे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्रांना किंवा मित्रांना अभिनंदन करणारे पत्र. त्याच्यानं सारांश लेखन होतं. मधील अपटील गद्य उत्तराचे एक तृतीयांश सार्वजनिक तुमच्या शब्दात लिहायचे. खाली कोणत्याही दोन कृती सोडामध्ये जाहिरात लेखन होतो. योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. बातमी लेखने कवी कुसुमाग्रे यांच्या जन्मदिनानिमित्त 27 फेब्रुवारी साधना विद्यालय मराठी भाषा दिन साजरा झाला. बातमी लेखन करायचे. त्याच्यानंतर कथालेखने शाळेत जाणारा काष्टरू प्रामाणिक मुलगा वाईट मित्रांचे संघ शिक्षकांना काळजी मुलाला घेऊन बाजारात फेरफडा. उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी. एक डागायलेला 2 दिवसांनी पाणी. नासके आंब्यांमुळे बाकीचे आंबे खराब. आणि तात्पर्य याचं कथालेखन करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो. खूप सोपं कथालेखन होतं. त्याच्यानंतर प्रसंग लेखन हे खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडा. प्रसंग लेखन बालकुमार चित्रकला स्पर्धा सुंदर हृदय मंडळ नाशिक आयोजित आहे.
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणींचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करायचं आहे मित्रांनो. आपल्याला हे खूप सोपं होतं मित्रांनो. आणि जो पुढचा जो आहे तो म्हणजे आत्मलेखन. आत्मलेखन करायचं आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मलेखन करा, आत्मकथन करा. समुद्र, समुद्राचे कोणतेही समुद्राचं महत्त्व कोणते, उपयुक्तता याची, निसर्ग सौंदर्य आणि त्या समुद्रांचा संदेश काय आणि त्यांची खंत काय, म्हणजे त्यांच्या मनातून कोणती खंत व्यक्त होती, तर ते आपल्याला लिहायचं आहे. आणि आपलं तिसरा क्वेश्चन वैचारिक काय, पर्यावरण जतन काळाची गरज या विषयावर तुमचे विचार आपल्याला लिहायचं आहे. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण ही मराठीची बोर्ड 2022 क्वेश्चन पेपर बघितली. खूपच सोपी होती, अगदी मन प्रसन्न करून जाते क्वेश्चन पेपर बघून मन प्रसन्न होतं. तर तुम्ही हे क्वेश्चन पेपर सोडा. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता, कॉमेंट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढील पेपरचे आपण अशीच IMP देणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लवकरात लवकर IMP भेटेल आणि तुम्हाला पेपरमध्ये त्याचा फायदा होईल. तर तुम्ही व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद मित्रांनो.